एकच आघाडीचा जो फॉर्म्युला आहे सीट शेअरिंगचा तो ठरलाय का, कारण कसं कळतंय 20-20, 6-2 हे हा तुम्ही फॉर्म्युला देताय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागा वाटप पूर्ण झालं. दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमधलं जागा वाटप पूर्ण झालं. तामिळनाडूमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. मला खात्री आहे पश्चिम बंगाललासुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि मी वारंवार सांगतो आहे महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, या सगळ्यांमध्ये एक वाक्यत आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे. आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं सुरू आहे. आणि 27 तारखेला आम्ही भेटतो आहोत. 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत. महाविकास आघाडी जो महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना NCP शरद पवार साहब की और अंबेडकर साहब की वंचित बहुजन आघाड़ी, उसमें बात फॉर्मूले की नहीं है, सीट शेयरिंग की बात मैं करता हूँ. कोई फार्मूला नहीं बनता. 48 सीटें है, जहाँ जिसकी ताकत है, जहाँ जीत सकता है वहाँ उनको सीट मिलेगी, यही हमारा फार्मूला है. और 27 तारीख को दोपहर के बाद हम 4 ही प्रमुख नेता एक साथ बैठकर अंतिम निर्णय ले लेंगे. महायुतीच्या जागा वाटपात भाजप 32 जागा लढवणार आहे. या जागा वाटपात गजानन कीर्तिकर यांची उत्तर पश्चिम मतदारसंघावर दावा सांगणार आहे. मी आता असं आहे, नाराज आहे, असं आहे की त्यांच्या गँग विषयी मी काय बोलणार. ते गँग आहे. भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते. मग अजित पवारची गँग असेल, शिंद्यांची गँग आहे, बरं का, ज्या टोळ्या आहेत. या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही आहे. शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, ह्यावेळीही शिवसेना 23 जागांवर लढेल. आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फिटलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत. आम्ही लाचार नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तो काँग्रेस पक्ष आहे. आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा वाटप करू. भाजप उपकार करते का असं गजानन, त्यांना विचारा ना. अहो ते त्यांची टोळी त्या टोळी सामील झाली आहे. पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेकात सामील होत होत्या ना. तुम्ही टोळी टोळीला विचारा. आम्ही राजकीय पक्ष आहोत. आम्ही राजकीय चर्चा करू. आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही. मोदींची 10 वर्ष आफ्टर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कोण मोदींची 10 वर्ष? निवडणुका होऊ द्या, मग त्यांना पिक्चर कळेल. इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय, इंडिया फाईल. तर इंडियामध्ये काय काय आहे त्या फाईलमध्ये तुम्हाला कळेल लवकरच, बरं का. हा सर, JP 6 पैकी 4 जागा ज्या आहेत ते मुंबईत निवडणार आहे, तशा प्रकारचा असणार फॉर्म्युला कोणाचा बैठक आपल्या झाल्या होईल ना, होईल तुमच्या समोर येईल. कुठे कुठे जागा कशाला ते तुम्हाला कळेल ना. 27 तारखेनंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोले हे एकत्र येऊन तुम्हाला सांगतील. मी कसं सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडतं, कोणते अडथळे नाहीत. चला, JP नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा निवडणूक आग्रह केला. मग आता मी काय सांगू त्यांना, मी काय सांगू त्यांना. उद्धव ठाकरेची रॅली आज, उद्धव ठाकरेजी मराठवाडा और विदर्भ के टूर पर जा रहे है. बुलढाणा में जाएंगे, वहां से वो वापस परभणी तक आ जाएंगे. मुझे लगता है ये 2-3 दिन का ये टूर है. पूरे महाराष्ट्र में उद्धव जी इस दौरे के दरम्यान गांव-गांव जाकर जनसंवाद रैली कर रहे हैं. बड़ी रैलियां नहीं हो रही, लेकिन जहां जाते हैं यहां वहां हजारों की संख्या में लोग जमा हो रहे हैं और उद्धव ठाकरे साहब उनके साथ संवाद
जनसंवाद कर रहे हैं और एक माहौल इस राज्य में इस तरह से बना है कि चुनाव कब भी होने तो हम तैयार हैं। तर संजय राऊत यांची ही पत्रकार परिषद। महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या जागावाटपावर ही चर्चा होईल। पवार, पटोले आणि ठाकरे जागावाटपाबद्दल सांगतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे।